आणि शिवसेना आम्ही एकत्र आहोत असं त्या ठिकाणी सांगतायत. सरकार जाऊन वर्ष झालं तरी या तिघांमध्ये सीट शेअरिंगचा फॉर्म्युला अजून ठरलेला नाही. काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी जे कोणी बोलतात आहेत ते सगळे त्यांचा सीट शेअरिंगचा फॉर्म्युला का होत नाही याच्याबद्दल बोलत नाही. पण या सगळ्यांचं असणारं जे टार्गेट आहे ते वंचित बहुजन आघाडी हे असणारं टार्गेट आहे. आम्ही भूमिका घेतली की आम्ही तुमच्या बरोबर यायला तयार आहोत. तुम्ही घेणार की न घेणार याच्यापेक्षा नाचणाऱ्याला जसं नाचता येत नाही तेव्हा तो अंगणाला दोष देत असतो तशा रीतीने तुम्ही पत्र पाठवलेलं आहे त्या पत्रामध्ये हा दोष आहे त्या पत्रामध्ये ते दोष आहे पत्रातून असणाऱ्या युत्या होतात का अशा नाना तऱ्हेच्या भानगड्या त्या ठिकाणी चाललेल्या आहेत असं या ठिकाणी दिसते. आम्ही असणारा सांभाळून घेतोय की यांच्या ज्या काही भानगडी आहेत त्या लोकांसमोर चव्हाट्यावरती येऊ नये अशी परिस्थिती आहे. भारतीय जनता पक्षाबरोबर आपल्याला असणारं लढायचं आहे. आपण बघत असाल की भारतीय जनता पक्षाने धाडी घालायला सुरुवात केलेली आहे नव्याने. मागच्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये भारतातून 1,13,000 हिंदू भारतीय हिंदू यांनी नागरिकता सोडली आणि परदेशात घेऊन राहायला गेले. जे सनातन हिंदू धर्माचे प्रतिनिधी आहेत की ज्यांना आम्ही असणारा तुमच्या सनातन धर्मामध्ये शूद्र आणि अतिशूद्राचं स्थान काय राहणार याचा खुलासा करा याच्यावरती खुलासा करायचा नाही पण सनातन धर्म या देशामध्ये चालेल असं म्हणून त्या ठिकाणी म्हणायचं. अशा असणाऱ्यांना आम्ही विचारतो हे जे 1,13,000 हिंदू देश सोडून गेलेले आहेत ते शूद्र आणि अतिशूद्र नाहीत. ते सर्व सनातन धर्मातले सवर्ण आहेत ब्राह्मण आहेत क्षत्रिय आहेत वैश्य सुद्धा नाहीत. तेव्हा अशा या सवर्ण समाजातून जाणारा व्यक्तीला आपली भीती का वाटते याचा असणारा खुलासा आपण करावा. मुसलमान जर गेला असता तर कांगावाच या ठिकाणी मारला असता आणि सांगितलं असतं की सगळ्यात मुसलमानांनी निघून जावं म्हणून. आता आम्ही असणारा ह्यांना विचारतोय की आपण असणाऱ्या सगळ्याच सवर्णांना सांगणार आहात का की 1,13,000 जसे गेले तसे तुम्ही पण जा अशी असणारी परिस्थिती आहे. भारतीय जनता पक्ष आरएसएस हा पूर्णपणे फसवं राजकारण करतात खोटारडेपणाचं असणारं राजकारण करतात आणि इथला मीडिया चे मालक जे आहेत हे त्यांना घाबरून त्यांचाच प्रचार करायला लागलेत अशी असणारी परिस्थिती आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.